पण त्याच्यानंतर मला स्वतःला असं वाटतं की देशात वर्गाचा ऊस तयार होत सैफुल्लाची निवडणूक काय सांगते मध्यंतरी लहान राष्ट्राचं स्पर्धी जग स्थानिक स्वराज्य संस्था याच्या काही तीन चार निवडणुका झाल्या तर या सगळ्या निवडणुका काय सांगतात जेव्हा हा सगळीकडं भाजपला एका दिवशी जागा जर सोडली एक सुद्धा जागा मिळू शकली नाही सरकार त्यांचं सत्तेचा पूर्ण वापर त्यांच्याकडून हे त्या निवडणुकीत दिसतं यांची निवडणूक मी काही सांगायची गरज नाही जगजाहीर आहे की कसा हा तुम्हाचा अध्याय होता आणि लोकांनी काय निर्णय घेतला आणि त्या पार्श्वभूमीवर आत्ता जे काही निकाल होत आहेत हॅलो राहून जाता तर हा चेंज वाढल्याला अनुकूल असं वाटतं बघूया एकदम आत्ताच्या आत्ता निश्चित करणं योग्य नाही पण जी माहिती मला आहे त्याच्यामध्ये देशाचं चित्र बघितलं तर केरळमध्ये आज भाजप नाही तामिळनाडूमध्ये आज भाजप नाही आणि या दोन्ही ठिकाणी येण्याची शक्यता नाही आहे. कर्नाटकमध्ये पूर्वी काँग्रेसचं राज्य होतं पण खासदार आमदार होऊन नंतर भाजपाचं राज्य तिथं आलेलं आहे आणि त्यामुळं उद्या निवडणुका असतील त्यावेळेला लोक या निर्णयाच्या संबंधीचा विचार नक्की करतील. मी जर आंध्र आणि हैदराबाद या दोन्ही ठिकाणी बघितलं तर आज भाजपच्या ठिकाणी नाही. त्याच्यानंतर पंजाबमध्ये बघितलं भाजप नाही दिल्लीमध्ये भाजप नाही त्याच्यानंतर हिमाचलमध्ये भाजप नाही तिकडं ममताच्या राज्यात भाजप नाही हे सगळं चित्र जे दिसतंय हे या देशात एक प्रकारचं वर्गाचं वारं हे दिसतंय आणि त्याचे परिणाम उद्याच्या निवडणुकीत बघायला मिळावेत अशा अपेक्षा आहेत.